आपका तुमचं नाव काय आहे? माझं नाव देवेंद्र विनायक पालेकर आहे. हा, आणि तुम्हाला काय त्रास आहे? तुम्ही इकडे 5-6 महिन्यापासून कमरेमध्ये दुखत होतं आणि 28 ऑगस्ट 2019 पासून मला कमरेमध्ये जास्त दुखणं झालं. मी बसू शकत नव्हतो, चालू शकत नव्हतो. आणि 29 तारखेला माझा भाऊ मला इथे घेऊन आला. त्याची ऑलरेडी इथे ट्रीटमेंट झाली होती, त्याला खूप बरं वाटलं होतं, त्याच्यामुळे तो मला इथे घेऊन आला आणि माझी इथे ट्रीटमेंट चालू झाली. आणि 17-14 सेटिंगमध्ये मला थोडंसं बरं वाटायला लागलं, मी चालायला लागलो, कमरेचा माझा त्रास कमी झाला, आता मी बसू शकतो, चालू शकतो. आणि आता मी व्यवस्थित चालू शकतो, व्यवस्थित बसू शकतो, आता मी ड्रायव्हिंग पण करू शकतो. तुम्ही त्रासामुळे काय त्रास झाला दैनिक कामावर तुमच्या? दैनिक कामावरती म्हणजे मला जेव्हा त्रास होऊ झाला तेव्हा मी चालू शकत नव्हतो, झोपू पण शकत नव्हतो. आणि मला कंपल्सरी बेड रेस्ट सांगितलं, पण इथे येऊन मला जी ट्रीटमेंट चालू केली त्याच्यानंतर मला थोडं चालायला लागलं, मी बसायला वगैरे थोडंसं लागलं आणि आता मी बसत आहे. मी या उपचारासाठी 10 दिवस सुट्टी घेतली होती आणि आता मला ते खूप बरं वाटतं. मी ट्रीटमेंट घेतल्याच्यामुळे मला खूप त्रास कमी झाले. ठीक आहे अंकल, थँक्यू. ह्या उपचारामुळे तुम्ही खुश आहात की नाही? ह्या उपचारामुळे मी खूप आनंदी आहे, मला बरं वाटतंय. थँक्यू अंकल. काकी, तुमचं नाव काय आहे? अश्विनी अनंत मोरे. तुम्हाला काय त्रास आहे? मणक्याचा त्रास आहे. कसा सुरू झाला? दुखायला लागलं, दुखायला आज सुरू झाला. हा, किती टाइम झालेला? 5-7 महिने. आणि ह्याचा पहिले काय उपचार घेतलेला तुम्ही? ट्रीटमेंट घेतली होती, त्याने मला थोडं बरं वाटलं होतं, परत दुखायला. माझ्या मुलीने मला ती जाहिरात बघितली, टीव्हीवर इंटरव्ह्यू बघितला आणि मग तिने मला सांगितलं इथे ट्रीटमेंट घे. पहिले 15 दिवस घेतली, 30 सिटिंग, त्यात मला जवळजवळ 50-60% बरं वाटलं. त्याच्यानंतर परत 20 सिटिंग घेतलं, आता जवळ 80% मला बरं वाटते. आता म्हणजे तुम्ही एकदम बरे आहात का? पहिले काय त्रास होत होता तुम्हाला? चालताना पाय दुखायचा. आता काय? आता पूर्णपणे बरे आहात तुम्ही? पूर्ण म्हणजे आता मी परत जास्त चालणं बोलणं होतच ना माझं घरी. हा, परत चालायला लागेल, काम करायला लागेल. ऍलोपॅथिक डॉक्टर काय बोलले तुम्हाला? ऍलोपॅथिक मला ऑपरेशन सांगितलं. ऑपरेशन सांगितलेलं. आता तुम्हाला ऑपरेशनची गरज नाही ना? आता तुम्ही बरे असं वाटतंय, गरज नाहीये. ठीक आहे, ह्यापी उपचाराने खुश आहात तुम्ही? हो हो. ठीक आहे काकू, ठीक आहे काकू, थँक्यू. काका, तुम्ही कोणत्या उपचार केंद्रामध्ये आलाय? डॉक्टर लोहिया यांचा ठाणेच्या उपचार केंद्रामध्ये उपचार घेण्यासाठी आला. तुमचं नाव काय आहे? रामचंद्र शिंदे. तुम्ही कुठून आले? सातारा. तुम्हाला काय त्रास होता? मला मणक्याचा त्रास होता, पायाला मुंग्या येणे, पाय दुखणे, चालताना त्रास होणे. म्हणजे कसा त्रास व्हायचा? चालला गेलं की पायाचं स्पाईन नसा दुखायच्या, मुंग्या यायच्या, जास्त चालू शकायचं नाही, 500 मीटर चालू गेलं की बसावं लागायचं, थकावट व्हायची. हा, तुमच्या डॉक्टर लोहिया यांच्या बद्दल कसं कळत? आमचे एक नातेवाईक ठाण्यावर राहायचे, त्यांच्याकडे येताना आम्ही पाहायचो रोज येता जाता. नंतर येणाऱ्या पेशंटमध्ये विचारलं काय होतो, मी निर्णय घेतला की हा उपचार आपण घ्यायचा. त्याप्रमाणे डॉक्टर सचिन लोहिया यांच्याकडे मी उपचार घ्यायला 16-2 6 डिसेंबर 2016 पासून उपचार घ्यायला सुरुवात केली. हा, काय फरक पडलाय तुम्हाला ह्या उपचारांनी? म्हणजे आतापर्यंत उपचार घेतला 200 सिटिंग झाल्या, तर मला 80% फरक पडलेला आहे. तुम्हाला काय काय बरं झालेलं आहे पहिले जे होत होतं आणि आता काय फरक पडलाय तुम्हाला? आता मला चालायला येते, 2-3 किलोमीटर चालू शकते. मुंग्या वगैरे यायचं ते पण थांबल्या, दुखायचं थांबलंय. आता तुम्ही शेतामध्ये वगैरे काम करू शकता? फिरायचं काम करू शकतो, आता जड बुजवर भोजन नाही उचल, जनावर वगैरे काम करू शकतो. ठीक आहे. तुम्ही इकडे स्टाफ बद्दल काही? स्टाफ इथला प्रेम मायाळ आणि सिन्सिअर स्टाफ होता. स्टाफ बद्दल मी समाधानी आहे आणि उपचार बद्दल सुद्धा मी समाधानी आहे.
तुम्ही इकडे येऊन खुश आहात की नाही? खुश आहे. सॅटिस्फाईड आहात ना? म्हणजे इथं उपचार घेतल्यापासून माझं समाधान झालं. अच्छा. कुठली गोळी न खाता मला हा उपचार मिळाला त्याबद्दल मी समाधान आहे. बरं आहे ना? म्हणजे ठीक आहे. थँक्यू. काका तुम्ही डॉक्टर लोहिया यांचा कोणत्या उपचार केंद्रामध्ये आलाय? गावदेवी लोंढे कंपाऊंड. कुठे आहे? ते ठाण्यामध्ये. अच्छा. तुमचं नाव काय? माझं नाव प्रकाश ढोले. तुम्हाला काय त्रास आहे? मला स्पॉन्डिलिसचा त्रास होता. माझी S4 आणि S5 ची गादी थोडी सरकली होती. तुम्हाला ते काय त्रास होत होता पहिले? काय चालू झाला म्हणजे? त्याच्यामुळे मला पहिल्यांदा ते सरग ते व्हायच्या अगोदर मला असं माझ्या कमरेमध्ये लचक जशी भरती तशी माझी कंबर दुखू लागली होती. म्हणजे मला पाठीमागे पुढे होतं नव्हतं, वागता येत नव्हतं. मग ते झाल्यामुळे मग मी ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे गेलो. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुमची S4 आणि S5 ची गादी थोडी सरकलेली आहे, त्यामुळे तुम्हाला मी 15 दिवसाच्या गोळ्या देतो आणि तुम्ही घरी एक एक्सरसाइज पायाची करा. ते पडल्यानंतर तुम्हाला फरक पडेल. पण त्याच्यानंतर परत 4 दिवसांनी मला अचानक माझा लेफ्ट साईडचा पाय एवढा दुखू लागला की मला चालता सुद्धा येत नव्हतं. झोपेमध्ये सुद्धा पाय माझा आतून असा ठणकायचा, मला म्हणजे अशी झोप येत नव्हती. मग मी बऱ्याच 4 दिवसांनी त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही MRI करा म्हणून. मग मी MRI केला. MRI केल्याच्या नंतर मग मी परत त्यांच्याकडे MRI घेऊन गेलो. गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की तुमचा असा असा प्रॉब्लेम झालेला आहे, तर तुम्हाला आता ते फ्रॅक्चर करून बघायला लागेल. फ्रॅक्चरने जर फरक नाही पडला तर आपण इंजेक्शन देऊ त्या ठिकाणी. त्यांनी जर फरक नाही पडला तर शेवटी तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. तर मी म्हटलं ठीक आहे डॉक्टर साहेब, मी विचार करतो आणि मग येतो तुमच्याकडे ऑपरेशन. मग मी घरी निघून आलो. घरी निघून आल्यानंतर मग माझा मुलगा आहे त्याचा फ्रेंड आहे विरारला राहतात ते, तर त्याच्या वडिलांना 5 वर्षापूर्वी असाच आजार झाला होता. मग त्यांनी सांगितलं की अरे तू डॉक्टर लोहिया यांच्याकडे पप्पांना घेऊन जा, तिकडे तुला पहिले ते करून बघ तू, पण नक्की 100% फरक पडेल. मग आम्ही लगेच मी 27-28 तारखेला मी लगेच इकडे आलो. इकडे आल्यानंतर मी सचिन लोहिया सरांना भेटून त्यांना MRI दाखवला. त्यांनी सांगितलं ठीक आहे, ओके, तुमचं बरं होऊन जाईल, तुम्ही आमचा अकुपंक्चर उपचार सुरू करा. म्हणजे चालेल डॉक्टर साहेब, मी सुरू करतो. मग सुरुवातीला मी लगेच 1 सेटिंग 2 सेटिंग रोज दिवसांना घेतल्या सकाळी संध्याकाळी. तर मला 20 सेटिंगमध्ये मला चालायला यायला लागलं, माझं प्लेन कमी झालं, दुखणं कमी झालं, सगळं काय माझं म्हणजे पायाचं माझं व्यवस्थित सगळं कमी झालं. मला मग कुठल्याही प्रकारे त्रास ना गोळ्या ना घ्यायला लागल्या ना इंजेक्शन घ्यायला लागलं काही नाही. मी सेटिंगमध्ये मला चालता यायला लागलं सगळं. म्हणजे तुम्ही किती कोर्स केले? मी 4 कोर्स केले. 4 कोर्स मध्ये तुम्हाला किती टक्के फरक पडला? 4 कोर्स मध्ये मला नाही म्हटलं तर मला 95-99% फरक पडला. आणि काय काय फरक पडला म्हणजे कसं तुम्हाला पहिले कसा त्रास होता आणि आता कसा आहे? मला म्हणजे चालता येत नव्हतं, मांडी घालून बसता येत नव्हतं, तो पाय फोल्ड करता येत नव्हता. त्याच्यानंतर मी हे 4 कोर्स केल्यानंतर मला आता मी मांडी घालून बसू शकतो, मॉर्निंग वॉक करू शकतो, चालू शकतो. आता मला त्या कुठल्याही वेदना त्या प्रकारे होत नाही. म्हणजे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे? 100% सॅटिस्फॅक्शन आहे. म्हणजे मला विदाऊट ऑपरेशन काही न करता गोळ्या न खाता इंजेक्शन न घेता चिरफार न करता मला त्याचा फरक पडलेला आहे. आणि चांगल्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे 99% फरक पडलेला आहे. आता मला कुठलाही त्या बायाचा त्रास नाही. आणि इकडे तुम्हाला ट्रीटमेंट कसा भेटला? म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट भेटला. डॉक्टरचा सल्ला लाभदायक ठरला, त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी ट्रीटमेंट घेतलं, त्यामुळे चांगल्या प्रकारे मला त्याच लाभ मिळाला. आणि असा दुसऱ्यांना मिळावा, दुसऱ्यांनी पण यावं आणि करावं, तर शक्यतो कोणी ऑपरेशन करू नये. बरं आहे ना काका? म्हणजे नाही करू नये. ऑपरेशन कसं आहे, ऑपरेशन केल्याच्या नंतर कसं आहे त्या ठिकाणी फाडलं जातं, तो कायमचा थंडीमध्ये वगैरे त्याचा आपल्याला त्रास होतो, असतो तो त्रास. त्याच्यामुळे मी माझं तर सांगणार आहे की लोकांनी कधी असं करून त्याच्या डॉक्टर सचिन लोहिया यांचा सल्ला घ्यावा. यायला हरकत नाही आणि त्यांनी दाखवायला हरकत नाही. ठीक आहे. कोणाचं जरी झालं तरी चांगलं आहे. बरोबर आहे. चिरफाड न करता आपल्याला उपचार चांगला मिळतो. आणि माझ्यावरून जर लोकांनी अनुभव घेतली मला चांगल्या प्रकारे म्हणजे 99% मला फरक पडलेला आहे. ठीक आहे काका. 100% म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. थँक्यू काका.
काका तुम्ही डॉक्टर लोहिया यांच्या कोणत्या उपचार केंद्रामध्ये आलात? लोहिया हॉस्पिटलच्या ठाणे सेंटर मध्ये आलात. हा, तर तुम्हाला काय त्रास आहे? मला बॅक पेन होते 10 वर्षापासून. तर तुम्हाला कोणी कन्सल्ट केलं इकडे? नाही, मी टीव्हीवर ऍड पाहिली. हो, तुम्ही ऍड्रेस देऊन मग तिथून फोन केला. तो संतोष सर डॉक्टरने उचलला, ते बोलले 5 दुपारी 11 ते 2 किंवा संध्याकाळी 5 ते 7 या टायमामध्ये येऊन भेटू शकता. मग त्याच्यानंतर मी इकडे आलो, तर त्यांनी त्यांच्याशी कन्सल्ट केलं मी संतोष डॉक्टरांशी. तर ते बोलले की तुम्हाला कमीत कमी 20 सिटिंग घ्याव्या लागतील, आणि त्याच्यानंतर मी बघा तुम्हाला कसं काय जमत. तर मी 20 सिटिंग कम्प्लीट केल्या. काय त्रास होता तुम्हाला? पेन होता 10 वर्षापासून. म्हणजे एकदा मी सिलेंडर उचलत होतो त्यामुळे गॅप आला होता. ते बोलले की तुम्ही डिस्क थोडी सरकले त्यामुळे इथे उपचार घेतला म्हणजे होऊन जाईल, ठीक होईल असं. तर म्हणजे तेव्हा मी आलो तेव्हा मला ट्रेनमधनं सुद्धा असं चढताना किंवा उतरताना त्रास व्हायचा, असं पाऊल खाली प्लॅटफॉर्मवर ठेवताना. मग डॉक्टर सजिन सरांशी भेटलो, तर ते बोल त्यांनी मला सर्टिफिकेट दिलं की तुम्ही हँडिकॅप डब्यातून प्रवास करू शकता. मग तसा एक महिना मी तसा येत होते हँडिकॅप डब्यामधून, आणि आता 20 सिटिंग घेतल्यानंतर जवळजवळ 1 महिना जास्त झाला, पण आता तर व्यवस्थित चांगलं, मी व्यवस्थित चालतो. म्हणजे काय फरक पडलाय तुम्हाला? 100% 100%. आता तुम्ही ट्रेनमधून जाता जाऊ शकतो, कामावर पण जातो. जेव्हा मी हे होतं चालू होतं म्हणजे ट्रीटमेंट, तेव्हा मी 15 दिवस पण घरी होतो आरामात. म्हणजे तुम्ही कामावर नाही गेलेलात का? पण आता मी रेग्युलर जातो, काय त्रास नाही ट्रेनचा पण नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला इकडे येऊन कसं वाटलं? एकदम छान वाटलं. म्हणजे ह्या लोहिया हॉस्पिटलच्या उपचार केंद्रामध्ये येऊन मला चांगला फरक पडला. अच्छा, ठीक आहे. थँक्यू सर.